केंद्र सरकार की ओर से 2024-25 के बजट की घोषणा कर दी गई है। यह बजट ज्ञान यानी गरीब युवा अन्नदाता नारी ज्ञान पर आधारित है। लेकिन इंडी गठबंधन कांग्रेस को यह बजट मंजूर नहीं है। उनका कहना है कि यह बजट केंद्र सरकार द्वारा राहुल गांधी की चुराई की योजना है। हम ये योजनाएं लाने वाले थे। यदि यही योजना कांग्रेस के निर्णय पत्र के माध्यम से लानी थी तो अब इस बजट में इन योजनाओं का विरोध क्यों किया जा रहा है। दिल्ली में महाविकास आघाड़ी और कांग्रेस को यही पता नहीं कि हम किस बारे में बात कर रहे हैं। क्या ये बात महाराष्ट्र के इन नेताओं को भी पता है? बजट क्या है, ऐसा कहते हुए शिवसेना अरुण वसंत सावंतपुरी, बजट का विरोध करने वालों के खिलाफ बस अब लड़ना है। देशाचा अर्थसंकल्प 2024-25 या वर्षाकरिता जाहीर झालेला आहे, म्हणजे बजेट जाहीर झालेलं आहे। या अर्थसंकल्पावरती विविध तज्ज्ञांनी, नेत्यांनी, विरोधकांनी आपापली मतं मांडलेली आहेत, त्यामुळे मी जास्त काही सांगणार नाही। एकच गोष्ट सांगेन की हा जो काही अर्थसंकल्प होता हा ज्ञान या संज्ञेवरती आधारित आहे। ज्ञान म्हणजे काय? GYAN, गरीब युवा अन्नदाता आणि नारी म्हणजेच ज्ञान, सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे। परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे काही नेते उगीच बोंबाबोंब करत आहेत। बजेट कशाशी खातात हे सुद्धा त्यांना माहीत नसेल, तरी सुद्धा ते बजेटवरती आपलं ज्ञान पाजळत आहेत आणि त्याला विरोध करत आहेत। ते असं म्हणतात की या बजेटमध्ये काहीच अर्थ नाही, कोणाच्याही फायद्याचं नाही आहे, हे फक्त दरवर्षीप्रमाणे केलेली कॉपी पेस्ट आहे। तर केंद्रामधील नेते असं म्हणतात की आमचं जे काही राहुल गांधीजी यांनी लोकसभेमध्ये जे काही त्यांनी एक योजना आखली होती, त्यांचं जे काही त्यांनी एक छापून पत्र काढलं होतं, त्याच्यामधीलच या योजना कॉपी पेस्ट केल्या आहे। राहुल गांधीजी की योजना आहे, चुराई गई आहे। आता जर का राहुल गांधी यांच्या योजना सरकारने चोरल्या असतील तर मग तुम्ही ज्या योजना काढत होते त्या चांगल्या म्हणूनच काढत होतात ना। मग तुमचे सर्व नेते केंद्रातील आणि राज्यातील आता त्याला विरोध का करत आहेत? उगीच विरोधाला विरोध करायचं म्हणून या बीजे बजेटला केंद्रातर्फे म्हणजे इंडी गठबंधन जे काय आहे त्या इंडी गठबंधन तर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे विरोध केला जात आहे। त्यांना हेच कळत नाही की एका साईडने आपण असं म्हणायचं की राहुल गांधी यांच्या योजना चोरले, त्यांच्या योजना कॉपी पेस्ट केलेत, आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने हे जे काही बजेट जाहीर केलं त्याला विरोध सुद्धा करायचा। म्हणजे आपण नक्की काय बोलतो आहोत हे इंडी गठबंधनला आणि महाविकास आघाडीला मुळीच कळत नाहीये आणि बजेटवरती ते चर्चा करतात, आश्चर्य आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।